भाजपचं मशीन आहे, षडयंत्र एखाद्या व्यक्तीवर रचायचं, नंतर त्याला बदनाम करायचं. मग आमच्या महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घ्यायचा, पेपरमध्ये बातम्या छापून आणायचा, हे करून त्या नेत्याला पूर्ण नामोहरम करायचं. मग या वॉशिंग मशीनचं काम सुरू होतं. मग त्यानंतर एक भाजपची वॉशिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये असं एक 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 करत असा नेता टाकायचा. मग काही जरा भेद मग अशी भाजपची पावडे काढलेली, हे 11 वेळा नाव घ्यायचं, भाजपा 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 गोलगोल फिरवायचं. हे पावडर टाकून झाली की एकदम स्वच्छ भागामध्ये एकदम असा स्वच्छ होऊन जातं खरं. आणि मग झाले रे झाले की मग त्यांना आमदार खासदार मंत्री केंद्रीय मंत्री करायचं. आणि मग आपल्या पक्षाचा आयता नेता आपल्या पक्षात आले पहिले पत्रात पडून घ्यायचं. अरे बाबांनो, जनता काही इतकी दुखवी नाही आहे. मला पुस्तकाचं सगळ्याचं उत्तर देणार आहे की जे काय करायचं ते करा, जनता हुशार आहे, त्याचं सगळ्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, पक्षामध्ये काही लोक येतात काही लोक जातात, त्यांच्या अरे मध्ये नका, त्यांच्या पक्षाची सुद्धा काही लोक आमच्याकडे येतील, त्यावेळेला त्यांनाही आपणाचे प्रश्न इतर काय आहे.